गेल्या अनेक वर्षाचा माझा सहकारी आज काळानं हिरवून नेला। जवळजवळ 35-36 वर्षापासून आम्ही पार्टीमध्ये काम करत होतो। भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व ज्या ठिकाणी नव्हतं अशा ठिकाणी काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आणि माझ्यावर त्या ठिकाणी दिलेली होती। पश्चिम महाराष्ट्र म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपेक्षित अशा स्वरूपाचा प्रदेश होता, क्वाळवंट ज्याला म्हणायचो आम्ही। आणि त्या ठिकाणी सांगली, सातारा, बारामतीपासून तर पुणे जिल्हा, अगदी नगर जिल्हा अशा स्वरूपाची त्यांनी जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली आणि चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं। आम्हाला पदवीधर मतदारसंघामध्ये यश मिळालं, शिक्षक मतदारसंघामध्ये त्या परिसरात यश मिळालं आणि नंतर आमदारांची संख्या वाढली। पुणे शहरामध्ये त्यांनी अत्यंत चांगलं काम केल्यामुळे पुणे खास पुणे शहरामध्ये ही त्यांचा दबदबा होता, त्यांच्याविषयीचा आदर होता। आणि मी तर अनेक वर्ष त्यांच्याबरोबर प्रवासात राहिलेलो आहे, सभागृहात काम केलेलं आहे, मी त्यांचा गटनेता होतो, विरोधी पक्षनेता होतो, तरीही मला ते नेहमी सिनियर असल्यामुळे त्यांचा आदर आणि सन्मान मी सातत्यानं ठेवत होतो। असा माझा जवळचा मित्र गेला, त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। लढवय्ये असलेले बापटसाहेब हे त्या आजारावर मात करतील अशी आशा आम्हाला होती, मात्र आज ती आशा कुठेतरी विरली आहे, संपली आहे। गिरीश भाऊ एक असा नेता की जनसामान्यांशी जुडलेला, जमिनीवरची माहिती असलेला, अत्यंत हजरजबाबी, उत्तम संसदपटू, प्रचंड चांगले वक्ते आणि मंत्री म्हणून असो, आमदार म्हणून असो, खासदार म्हणून असो, नगरसेवक म्हणून असो, स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून असो, प्रत्येक कामामध्ये आपला वेगळा ठसा हा गिरीश भाऊंनी सातत्याने उमटवला। माझ्यासोबत मंत्रिमंडळातले मंत्री म्हणून ज्या प्रकारचं कॉर्डिनेशन ते संसदीय कार्यमंत्री म्हणून करायचे ते खरोखर अत्यंत मोलाचं होतं। आणि विशेषतः त्यांच्या सगळ्या संबंधांमुळे कितीही आणीबाणीची वेळ आली तरी त्या वेळेत योग्य मार्ग काढण्याची हातोटी ही गिरीश भाऊंजवळ होती। पक्षाच्या प्रती अत्यंत समर्पित असं नेतृत्व होतं। पुण्याच्या विकासातलं त्यांचं योगदान हे कधीच कोणी विसरू शकणार नाही। खरं म्हणजे गिरीश भाऊंसारखा एक नेता पुन्हा होणं हे अत्यंत कठीण आहे। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। एक सर्वसामान्य कुटुंबातला कामगार आणि नंतर महापालिकेतला नगरसेवक, नगरसेवक पदापासून त्यांनी विधिमंडळातलं असेल, महापालिकेतली पदं असतील आणि मंत्री असतील आणि खासदार राहिले, हे पदं जरी गिरीश बापट यांच्याकडे होती तरीसुद्धा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कार्यकर्ता म्हणूनच ते आपलं जीवन जगले। पुणे शहराच्या विकासाची दृष्टी असलेला आणि पुणे शहराच्या विकासामध्ये फार मोठं योगदान हे गिरीश बापट यांचं होतं। माझे आणि त्यांचे कौटुंबिक अतिशय सख्य होते, संबंध होते। जरी आमचे राजकीय पक्ष वेगळे होते, भूमिका वेगळ्या होत्या, परंतु निवडणुकीनंतर विकासासाठी सातत्याने सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची जी पद्धत होती, किंवा पुण्याचा जो सॅटर्डे क्लब आमचा होता की ज्या क्लबमध्ये विविध क्षेत्रातल्या लोकांना एकत्र करून पुण्याच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करत असतो, परंतु गिरीश बापट यांच्या दृष्टीनं जर पाहिलं तर विधिमंडळामध्ये काम करत असताना आम्ही एकत्र काम केलं आणि सर्व पक्षांच्या नेत्यांशी, सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे अतिशय जवळून संबंध असायचे, हे त्यांचं एक स्वभावाचं वैशिष्ट्य होतं।